नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे बॅकनेक डिझाईन तयार करून. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा आहे 34 साईजचा ब्लाऊज आणि गळ्याची रुंदी घेतली मी 2.5 इंच, गळ्याची उंची 11 इंच, त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी, म्हणजे गळा शिवून 11 इंचाचा होतो. गळ्याची रुंदी खाली ही लावली 2.5 इंच आणि चौकोन तयार करून घेतला आहे. शोल्डर आहे ते 3 इंचाचं ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. पानगळा, व्हीगळा, पंचकोनी गळा पाहिजे तसे याच्यामध्ये आकार देऊ शकता. तुम्हाला किती डीप ठेवायचा त्या हिशोबाने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे पहा, मी हा असा आकार देऊन घेतला आहे. इथं थोडासा मध्ये स्टारसारखा आणि खाली छोटा चौकोन, म्हणजे ग्लास गळ्यासारखा. तर चौकोन कट करताना बरोबर आपण जे आखलेलं आहे त्याच्या आतून कट करायचं आहे, बाहेरून कट नाही करायचं. कारण बाहेरून कट केलं तर खूप डीप होतं शिवल्यानंतर, म्हणून कधीही आपण जे निशान केलेलं आहे त्याच्या आतूनच कट करायचं आहे. आणि गळ्याची रुंदी ती परत एकदा सांगते, गळ्याची रुंदी 2.5 इंच ठेवली आणि शोल्डर 3 इंच, मुंडा आहे तो 6 इंचाचा घेतला आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे. तर आता इथं कॅनव्हास घेतलं आहे. कॅनव्हास ब्लाऊजच्या उंचीपेक्षा, म्हणजे ब्लाऊजचा गळ्याची जी उंची त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा जास्त घ्यायचं आणि अस्तर आता त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. परफेक्ट अस्तर त्याच्यावर ठेवून घ्यायचं, कमी जास्त नाही झालं पाहिजे आणि आहे तसं आखून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे कॅनव्हास कट करायचं आहे. कॅनव्हासचा जो आकार आखलेला आहे त्याच्यावरच कट करायचं आहे, त्याच्या बाहेरून कट नाही करायचं. कारण गळ्याची रुंदी ती डीप होते त्याच्यामुळं. आणि आता जी साईडची रुंदी आहे ती तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता. मी इथं 1 इंचाचं अंतर सोडले आणि याच्यामध्ये तुम्ही गोल जसा डिझाईन आहे तशा प्रकारे पण कॅनव्हासचा आकार देऊ शकता. साईडचा तिथं मी गोलच कट केला आहे. आता आपण आधी अस्तर ठेवून घेतलंय, त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची इथं, म्हणजे आपला धागा जास्त वाया जात नाही आणि पटकन होतं 5 नंबरची शिलाई मारून. आणि ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो किंवा ब्लाऊज पीस अस्तरला जोडतो आणि एखादी डिझाईन असेल त्यावेळेस जे पॉईंट आहेत ते बरोबर एकावर एक ठेवून घ्यायचे. तर आता इथं पण अस्तरवरती जो कॅनव्हास ठेवला आहे त्याच्यावरती एकदम व्यवस्थित एकावर एक जे पॉईंट आहेत ते ठेवून घ्यायचे आणि 5 नंबरची शिलाई मारायचे. आता आपली 5 नंबरची शिलाई मारून झाली. आता आपण खाली ब्लाऊज पीस ठेवून घेतला आहे. ब्लाऊज पीस आहे तो सरळ ठेवला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवले आणि त्याच्यावरती तो कॅनव्हास आहे तो जॉईंट केलेला वरच्या साईडला आला पाहिजे, म्हणजेच उलटं ठेवून घ्यायचं आहे. आणि आता परत त्याच्यावरती एक शिलाई मारायची. आता ही शिलाई ती पक्की मारून घ्यायची आहे, कारण आता आपल्याला इथं फोल्ड करायचं आहे. आता तुम्ही म्हणता की ताई मग तुम्ही इस्त्री का नाही वापरत, इस्त्रीने कॅनव्हास इस्त्री करून का नाही घेत, म्हणजे इस्त्रीने चिपकून जातं. तर इस्त्री लावा, ती गरम होईपर्यंत थांबा, मग परत चिपकून घ्या, त्याच्यात पण वेळ जातो. तर हे पटकन अशी साधी सोपी आयडिया आहे, पटकन होते, त्याच्यामुळं मी इस्त्रीचा वापर करत नाही. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही इस्त्री पण वापरू शकता. आता आपल्याला इथं असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. तर कारण कट मारल्याने काय होतं, ज्यावेळेस आपण अस्तर फोल्ड करतो डिझाईनच्या गळ्याला त्यावेळेस पटकन गळा पलटी होतो. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला आता हे पॉईंट आहेत ते काढून घ्यायचे. तर म्हणजे तुमचा कोणताही गळा असू द्या, कोणत्याही डिझाईनचा, किंवा तुम्हाला अस्तर साध्या सिम्पल ब्लाऊजला जरी पलटी मारायचं असलं तरी छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे पटकन होतं काम, जास्त वेळ लागत नाही. हे पहा, पटकन आता पलटी झाले आणि आता याच्यावरती आपल्याला दाबशिले मारून घ्यायची. आता दाबशिले मारतानाही तुमची इच्छा राहिली, तुम्हाला 1/2 इंचाच्या अंतरवरती शिलाई मारायची की 1/2 इंचाच्या. तुम्हाला जर याच्यावरती लेस लावायची तर लेसच्या साईजनुसार शिलाई मारायची. जर तुमची लेस छोटी असेल तर 1/2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि जर लेस रुंद असेल तर तुम्ही 1/2 इंच शिलाईमध्ये घेतलं तरी चालेल. कारण काय होतं, छोटी लेस जर असली तर लेसच्या बाहेर ती शिलाई दिसते, तर त्याच्यामुळं लेस तुम्हाला किती साईजची लावायची आहे, किती रुंदीची लावायची आहे त्यानुसार तुम्ही शिलाई मारून घ्यायची. हे पहा, खूप सुंदर गळा झाला आहे आणि फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही, खूप सुंदर फिनिशिंग आली आहे आणि जास्त वेळ पण गेला नाही. आता इथं आपल्याला पाठीचा भाग येतो, जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तर आणि ब्लाऊज. तर इथं पण ह्या सगळ्या साईडला ज्या शिलाई मारायच्यात त्या 5 नंबरच्या शिलाई मारायच्यात. म्हणजे काय होतं, आपल्याला एकदम इझी पडतं आणि काम पटापट होतं. आणि 5 नंबर शिलाई मारल्यानंतर जास्त एक्स्ट्रा धागा पण आपला एक्स्ट्रा वाया जात नाही आणि कधी जर खोलायची गरज पडली, कधी एखाद्या वेळेस कुठं फुगा किंवा चुनी आली तर मग खोलायची वेळ आली तर 5 नंबरची शिलाई पटकन निघते. आणि जर तुम्ही बारीक शिलाई मारली तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि कपडा पण खराब होतो. म्हणजे तुम्ही नवीन शिकताय आणि
त्याच्यासाठी सांगते, कारण नवीन जर शिकत असतान तर बारीक शिलाई मारल्यानंतर खूप त्रास होतो आणि कपडा पण खराब होतो आणि शिलाई लवकर निघत नाही. आणि आता हे एक्स्ट्रा अस्तरेचा जो भाग आहे म्हणजे जो कपडा आहे एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा आहे. अस्तर ते आपलं परफेक्ट कटिंग आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो एक्स्ट्रा आहे, तर तो कट करून घ्यायचा आहे. आणि ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला एक टिप सांगते की कधीही ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे, अस्तर आपलं परफेक्ट कटिंग असतं त्यामुळं. तर हे पहा, आता हा जो तुकडा आहे थोडासा बाही कटिंगमधला उरलेला आहे, म्हणजेच बाहीचा जो हाताला बॉर्डर असती त्याच्यामधला थोडा उरला आहे. तर आता याच्यामध्ये याची डिझाईन आपण इथं पाठीला लावून घेऊ. आता हा चौकोन आहे त्याच्यावरती इथं फोल्ड करून घेतलं आहे, कारण वरच्या साईडला आपण पलटी मारलेली तर वरच्या साईडला कपडा डबल केला आहे. आणि शिलाई मारून घ्यायची बरोबर चौकोनात, म्हणजे चौकोन येतो दोन्हीकडं अंतर सेम आलं पाहिजे. आणि आता इथं पण मी 5 नंबरची शिलाई मारली, कारण आता वरून याच्यावर आपण लेस लावणार आहेत त्याच्यामुळं. आता खालचा एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घेतला आणि सगळ्या साईड आहेत त्या आपण दाबून घेतल्या. आता म्हणजे सगळ्या साईडने शिलाई मारून घ्यायची, एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून टाकायचा आहे. हे पहा खूप सुंदर झाले. आता आपल्याला याच्यावरती लेस लावायची, तर याच्यामध्ये तुम्ही लेस डबलची लावू शकता किंवा सिंगलची लावू शकता. तर इथं मी सिंगल लेस लावणार आहे. आता लेस लावताना जो आपला गळ्याचा आकार आहे तर त्या आकाराच्या बाहेर लेस नाही आली पाहिजे, परफेक्ट जो गळा आहे त्याच्यावरच लेस लावायची, कमी जास्त नाही झालं पाहिजे. म्हणजे कधी असं होतं की आपण नवीन शिकतोय तर मग लेस कधी बाहेर येते, कधी एकदम आतमध्ये येते आणि कपडा दिसतो, असं नाही झालं पाहिजे. एकदम परफेक्ट दमाने थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण जोपर्यंत आपला हात बसत नाही तोपर्यंत थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन आणि दमाने वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित लावून घ्यायची लेस. कारण ती लेस जर सिंगल थोडी पुढं आली तर ती टोचते, तर तसं पण नाही झालं पाहिजे. आता ह्या दोन्ही साईडने मी लेस लावून घेतली. हे पहा दोन्ही साईडला लेस लावून झाली. तुम्हाला इथं डबलची लेस लावायची असली तुम्ही डबलची लावू शकता, मी इथं सिंगलचीच लावलेली आहे. कारण जसं कस्टमरला आवडेल त्याप्रमाणे मी काय करते, ज्यावेळेस कस्टमर येतात तेव्हा त्यांना दाखवते की असा गळा शिवला तर चालेल का, असा तुम्हाला आवडेल का, किंवा एखादं कस्टमर सांगतं की नाही तुम्ही मनानेच करा तर मी मनाने पण करते. तर हा गळा सांगितलेला नाही, मी मनानेच केला आहे. आणि इथं डबलची लेस याला चांगले नाही वाटणार, कारण याच्यामध्ये बुट्या पण आहेत. जर प्लेन ब्लाऊज असतं तर छान वाटलं असतं, तर त्याच्यामुळं मी इथं सिंगल लेस वापरते. तर तुम्हाला डबल लेस वापरायची असली तर तुम्ही डबल वापरू शकता. आणि लेस लावता वेळेस काय करायचं आहे, आधी आपण पाठीची पट्टी आहे ती लावायची नाही, त्याच्या अगोदरच लेस लावून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, पाठीची पट्टी लावल्यानंतर त्याच्यामध्ये ती लेस आहे ती खालच्या साईडला फिटिंगमध्ये जाते. तर तुम्ही असंही लावू शकता किंवा तुम्हाला वरतून लावायची असली तुम्ही वरतून लावू शकता. पण वरतून लावल्याच्यानंतर काय होतं, खाली आपल्याला फोल्ड करायला लागते लेस, आणि मग फोल्ड केल्यानंतर ती खालच्या साईडला जरा जाड होतं तर आणि दिसायला पण छान नाही वाटत. तर मी अशा प्रकारे लावून घेते. हे पहा आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे लेस लावून घ्यायची, म्हणजे एका साईडने आपण वरून खाली लावली आणि दुसऱ्या साईडने खालून वर. ज्या साईडने तुम्हाला सोपं पडेल त्या साईडने पकडायचा आहे कपडा किंवा लेस त्या साईडने लावून घ्यायची, ज्या साईडने तुम्हाला सोपं पडेल एकदम इझी जाईल. आणि साईडनी ज्यावेळेस आपण लेस लावून घेतो त्यावेळेस साईडने पण डबल शिलाई मारायची, म्हणजे ती लेस आहे ती कशामध्ये अडकत वगैरे नाही. म्हणजे आपण जर मधीच शिलाई मारली एक तर तसं होतं. आता इथं मी पट्टी लावून घेते डायरेक्ट, कारण पाठीचे टक्स घेतले नाहीत. आता तुम्ही म्हणता ताई पाठीला इथं टक्स का नाही मारले बॅक साईडला, तर काही काही कस्टमरला आवडत नाही, पाठीच्या साईडला टक्स नको असतात, प्लेन ब्लाऊज लागत असतं. आणि असं शक्यतो 100 कस्टमरमध्ये एखाद्या कस्टमरचंच असं असतं ब्लाऊज. तर याला मी पाठीला टक्स नाही घेतले, डायरेक्ट पट्टी जोडली आहे. आता आपली पट्टी लावून झाली आहे आणि ज्यावेळेस आपण पाठीची पट्टी जोडतो त्यावेळेस आपण पट्टीला दाब शिलाई मारून घ्यायची आणि नंतर फोल्ड करायचं आहे. त्याच्यामुळं फिनिशिंग चांगली येते ब्लाऊजला आणि दिसायला पण छान वाटतो. म्हणजे उलटा बघा सुईचा बघा दोन्ही साईडने सेम ब्लाऊज दिसतो. तर हे पाहे आता मी 5 नंबरची मध्ये एक शिलाई मारून घेतली, म्हणजे आपल्याला हात शिलाई करायला इझी पडतो. आणि आता इथं मी नॉट लावून घेतले आणि लटकन पण तयार केलेत राहिला होता त्या कपड्यामध्ये. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.